नमस्कार मित्रांनो आज आपण वॉटर कलरच्या सहाय्याने वस्तुचित्राला रंगकाम करणार आहोत तर या ठिकाणी वन फोर्थ पेपर घेतलेला आहे आणि त्याच्या चारही बाजूने साधारणतः पावणे दोन सेंटीमीटर अंतर ठेवून बॉर्डर ओढून घेतलेली आहे आणि त्या बॉर्डरच्या आतमध्येच आपल्याला या वस्तुचित्राला रंगकाम करायचं आहे तर मध्यभागी मी या पेपरच्या एक डस्टबिनचं रेखाटन करत आहे आज आपण या ठिकाणी एक डस्टबिन घेतलेली आहे त्यामधून एक कपडा सोडलेला आहे खाली त्यानंतर एक मग्गा आणि एक प्लेट घेऊन त्या प्लेटमध्ये एक वांग ठेवलेलं आहे अशा पद्धतीचं हे वस्तुचित्र आपल्याला आज रेखाटून वॉटर कलरच्या सहाय्याने याला रंगकाम करायचं आहे मित्रांनो ज्या मानवनिर्मित वस्तू असतात त्यांचा रंग आपण बदलू शकतो उदाहरणार्थ समोर ठेवलेली बादली लाल असेल तर आपण ती ब्ल्यू किंवा येल्लो करू शकतो अशा पद्धतीनं आपण ज्या मानवनिर्मित वस्तू आहेत त्यांचा रंग आपण चेंज करू शकतो मात्र ज्या निसर्गनिर्मित वस्तू आहेत त्यांचा रंग आपण बदलू शकत नाहीत आता रंग ब कधी बदलायचा जर बादली लाल असेल आणि पाठीमागचा कपडाही लाल असेल तर आपल्याला बादली उठावदार दिसणार नाही त्यामुळे ले आपल्याला पाठीमागचा कपडा किंवा बादलीचा रंग आपण बदलू शकतो तर या ठिकाणी हे पेन्सिलनं रेखाटन झालेलं आहे मी फिकट रेखाटन केलेलं आहे आता याचे तीन भाग करायचे साधारणतः हा टीन म्हणजे लाइट टोन म्हणजे मिडियम रंग आणि शेड म्हणजे डार्क टीन टोन शेड असे तीन भाग केलेले या ठिकाणी हायलाईट येऊन जाईल त्याच पद्धतीने मग्याचे सुद्धा आपण तीन भाग करायचे अंदाजे हा लाईट डार्क त्याहून डार्क आता आपण या ठिकाणी डाव्या बाजूने प्रकाश दाखवणार आहोत या बाजूने प्रकाश पडलेला या सगळी धरून बादलीचा हा भाग उजळ राहील हा मध्यम छटा आणि हा डार्क छटा याच पद्धतीनं सर्वच वस्तूवरती डाव्या बाजूने प्रकाश पडल्यामुळे हा भाग लाइट राहील आणि इकडचा भाग डार्क असेल या पद्धतीनं आज आपण वॉटर कलर या माध्यमांचा वापर करून रंगकाम करणार आहोत तर बघूया मित्रांनो वॉटर कलर कशा पद्धतीने या वस्तूंना रंग देताना वापरायचे त्याविषयी मी तुम्हाला माहिती देणार आहे तुम्ही व्यवस्थित हा व्हिडिओ बघा या ठिकाणी हा फ्लॅट ब्रश साधारणतः सहा नंबरचा हा दहा अकरा नंबरचा गोल त्यानंतर हा गोल ब्रश आहे पाच नंबरचा आणि हा झिरो नंबरचा या ब्रशच्या सहाय्यानं आपल्याला रंगकाम करायचं आहे हे वॉटर कलर असल्यामुळे यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त ठेवायचं असतं आणि रंगाचं जे मिक्सिंग असतं ते आपण पाणी घेऊनच रंग मिक्सअप करायचे असतात वॉटर कलरमध्ये वस्तुचित्राला जे आपण हायलाईट सोडत असतो तो पेपरचाच हायलाईट सोडायचा असतो यामध्ये पांढऱ्या रंगाचा शक्यतो वापर करायचा नसतो आता मी या ठिकाणी बघा अगोदर लाईट छटाचं काम करत आहे त्यानंतर आणि थोडीशी डार्क छटा घ्यायची आणि त्यानंतर आणखीन डार्क या पद्धतीनं आपल्याला वॉटर कलरमध्ये काम करावं लागतं सुरुवातीला डार्क रंग घ्यायचा नाही सुरुवातीला फेंट घ्यायचा त्यानंतर आणखीन थोडा डार्क घ्यायचा आणि नंतर परत शेवटी डार्क घ्यायचा या पद्धतीनं आपल्याला वॉटर कलरमध्ये काम करता येईल वॉटर कलरमध्ये लाईट छटा करण्यासाठी पांढरा रंग वापरत नाहीत आता या ठिकाणी बघा मी लाल रंग घेतलेला आहे खाली त्याची लाईट छटा तुम्हाला गुलाबी दिसत आहे त्यामध्ये पांढरा रंग नाही आहे फक्त रंग कमी आहे आणि पाणी जास्त असल्यामुळं ती लाईट छटा झालेली आहे थोडासा तो रंग वाळल्यानंतर किंवा थोडासा वल्ला असल्यानंतरच लगेच आपण थोडा डार्क रेड रंग घ्यायचा आहे म्हणजे लाल रंग घ्यायचा आणि त्याचं मिक्सिंग थोडंसं पाणी टाकून करायचं अशा प्रकारेच आपल्याला या वॉटर कलरमध्ये लाईट छटा कराव्या लागतात पाण्याचं कमी अधिक प्रमाण वापरून मित्रांनो वॉटर कलरमध्ये तुम्ही पॅचवर्कसुद्धा करू शकता तर या ठिकाणी मी मिक्सिंग करत आहे तुम्हाला हे रंग हाताळायला सोपे जावेत पॅच वर्क थोडंसं तुम्हाला अवघड जाईल आणि ते काम केल्यानंतर थोडं तुम्हाला व्यवस्थित वाटणार नाही म्हणून मी या ठिकाणी ऐवजी मी या ठिकाणी रंग मिक्सिंग करत आहे आपण भाग क्रमांक एकवीसमध्ये पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पोस्टर कलरच्या सहाय्याने वस्तुचित्राला कसं रंगकाम करावं याविषयी मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे आज आपण वॉटर कलरच्या सहाय्याने वस्तुचित्राला रंगकाम कसं करावं याविषयी आपण माहिती जाणून घेत आहोत आता या ठिकाणी थोडा आणखीन डार्कनेस वाढवण्यासाठी मी लाल रंग घेतलेला आहे आणि तो पाणी घेऊन मिक्सिंग करत आहे मित्रांनो या डस्टबिनवरती जो हायलाईट सोडलेला आहे म्हणजे जो प्रकाश दिसत आहे पडलेला बादलीवरती तो पांढरा पेपरच सोडलेला आहे त्यामध्ये पांढरा रंग टाकलेला नाही आता मिक्सिंग कशी केलेली आहे हे तुम्ही आता बघितलेलंच आहे सुरुवातीला डार्क रंग घ्यायचा आणि त्याच्यात पाणी टाकत टाकत मिक्सिंग करत करत आपण लाईट भागाकडे यायचं असतं तर तुम्ही अशा प्रकारे सराव करा प्रॅक्टिस करा प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हालाही जमेल सुरुवातीला तुम्ही वस्तूंचा समूह न रेखाटता एक एक वस्तू रेखाटायची आणि त्याला रंगकाम करून बघायचे आता या मग्याला आपण हिरवा रंग घेतलेला आहे ज्या प्रकारे आपण डस्टबिनला रंगकाम केलेलं आहे उजव्या बाजूला डार्क आणि डाव्या बाजूला लाईट म्हणजे डाव्या बाजूने प्रकाश पडल्यामुळे या सर्वच वस्तू डाव्या बाजूने प्रकाशित झालेल्या आहेत आणि उजव्या बाजूनं त्याच व वस्तूची छाया पडल्यामुळे डार्क रंग द्यावा लागतो तर बघा या लाईट गडद छटामुळे वस्तूला त्रिमिती प्राप्त होते वस्तू गोल दिसायला लागते बघा आता या ठिकाणी मग्ग्याला रंगकाम चालू आहे मग्याच्या वरच्या बाजूला कशा प्रकारे रंग द्यायचा आहे खाली कोणता रंग द्यायचा आहे याविषयी मी तुम्हाला पाठीमागचा भाग क्रमांक एकवीसमध्ये माहिती दिलेलीच आहे जे कोणी नवीन मित्र माझे व्हिडिओ बघत आहेत त्यांनी मध्येच कोणताही भाग न बघता सिरियली भाग बघावेत भाग एक भाग दोन या पद्धतीनं जर तुम्ही व्यवस्थित भाग बघत गेले तर तुम्हाला चित्र रेखाटण्यास व रंगकाम करण्यास कोणतीही अडचण भासणार नाही मध्येच जर तुम्ही कोणताही भाग बघितला तर तुम्हाला मी ज्या काही बाबी त्यातील बारकावे सांगितलेले आहेत हे तुमच्या लक्षात येणार नाही त्यामुळे सुरुवातीपासून भाग बघा मित्रांनो भाग क्रमांक चार व पाचमध्ये मी छायाभेद या घटकाअंतर्गत गोल वस्तूला प्रकारे रंगकाम करावं त्या वस्तूवरती कसा प्रकाश पडतो याविषयी त्या भागामध्ये मी सविस्तर माहिती दिलेली आहे त्यामुळे आज मी छायाप्रकाशाविषयी जास्त माहिती देणार नाही तुम्हाला जर माहिती हवी असेल तर तुम्ही तो भाग बघूनच वस्तुचित्राला रंगकाम करा मित्रांनो आता बघा वांग्याचा देठ काढत आहोत अगोदर येल्लो रंग नंतर थोडासा येल्लो ग्रीन आणि मग त्या येल्लो ग्रीनमध्ये थोडासा ब्राऊन किंवा ऑरेंज रंग मिक्स करून त्या देठाला देतात हिरवा रंग वापरायचा नसतो आपण काय करता बरेच विद्यार्थी डायरेक्ट हिरवा रंग घेता आणि देठाला देता तर कोणत्याही पानाचा किंवा देठाचा रंग एकदम हिरवा नसतो त्यामध्ये पिवळा थोडासा क ब्राऊन अशा प्रकारे रंग मिक्स करूनच त्या देठाला किंवा पानाला द्यायचा त्यामुळे वास्तववादी रंग आपल्याला दिसायला लागतो डायरेक्ट हिरवा रंग जर घेतला तर तो कृत्रिम वाढतो आता मग्याला आणखीन डेफ्थ येण्यासाठी थोडासा ग रंग वाळलेला आहे पहिला आता परत आपण थोडा डार्क रंग केलेला आहे ग्रीनमध्ये थोडासा ब्ल्यू किंवा ब्लॅक मिक्स करायचा जेणेकरून त्याची गडद छटा तयार होते आणि पाणी घेऊन रंगाची मिक्सिंग करायची आहे मित्रांनो वॉटर कलरमध्ये आपल्याला दोन तीन वेळेस एका वस्तूवरती काम करावं लागतं सुरुवातीला एक छटा द्यायची नंतर ती मिक्सिंग करून घ्यायची वल्ल्याचा आणि थोडं वाळू द्यायचं त्यानंतर परत दुसरा रंग डार्क रंग घ्यायचा थोडासा तो दिल्यानंतर थोडं वाळू द्यायचा त्यानंतर तिसऱ्या वेळेस आणखीन डार्क घ्यायचा म्हणजे टीन टोन सेड या पद्धतीनं वॉटर कलरचं काम संपूर्ण तिसऱ्या टोनमध्ये होऊन जातं आता बघा या ठिकाणी आपण पाठीमागचा जो पडदा असतो समोर ठेवलेला पडदा असतो ज्या आपण परीक्षा देतो एलिमेंटरी इंटरमिजिएट त्यावेळेस तुमच्यासमोर असा वस्तूंचा समूह ठेवलेला असतो तर वस्तू समूहाच्या पाठीमाग एक पडदा असतो तर या ठिकाणी मी लाईट आकाशी रंगाचा पडदा घेतलेला आहे त्याचे जे फोल्ड आहेत त्या फोल्ड मी डार्क रंगाने दाखवत आहे दा मित्रांनो रंगकाम करताना एक रंग आजूबाजूला आला न पाहिजे याची आपल्याला थोडी काळजी घ्यायची असते आता बघा मग्गा जो आहे हिरव्या रंगाचा आहे आणि डस्टबिन जी आहे ती गुलाबी रंगाची आहे तर पाठीमागचा कपडा मी त्या दोन्ही रंगाच्या व्यतिरिक्त म्हणजे आकाशी रंगाचा घेतलेला आहे त्यामुळे या दोन्ही वस्तू आपल्याला उठावदार दिसत आहेत आणि अशा प्रकारे तुम्ही तुम्हाला आवश्यकता वाटल्यास वस्तूंचा रंग बदलू शकता निसर्गनिर्मित वस्तूंचा रंग बदलायचा नाही वांग्याचा रंग जसा आहे तसाच आपल्याला द्यायचा असतो त्यामध्ये बदल करायचा नाही आहे पुढच्या व्हिडिओमध्ये भाग क्रमांक तेवीसमध्ये आपण पेस्टल कलरच्या सहाय्याने वस्तुचित्राला प्रकारे रंग काम करायचा आहे याविषयी माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल आणि माझ्या चॅनलची लिंक आपल्या इतर मित्रांना शेअर करा मित्रांनो तुम्हाला जर रंगकाम करत असताना किंवा रेखाटन करत असताना काही अडचणी भासत असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता मित्रांनो या ठिकाणी जो वस्तूंचा समूह ठेवलेला आहे तो समूह येल्लो ऑरेंज म्हणजे पिवळसर केसरी या कपड्यावरती ठेवलेला आहे म्हणून मी अगोदर पिवळा रंग दिलेला आहे तो रंग वाळला की त्यामध्ये मी थोडासा केसरी रंग मिक्स केलेला आहे पिवळ्या रंगामध्ये म्हणजे येल्लो ऑरेंज शेड तयार झालेली आहे अशा प्रकारे तीन वेळेस प्रत्येक वस्तूला मग्गा असेल डस्टबीन असेल वांगा असेल प्लेट कपडा असेल या सर्वांना तीन वेळेस रंग द्यावा लागतो वॉटर कलरमध्ये सुरुवातीला एक रंग द्यायचा थोडा पातळ करून तो लाईट छटा होईल नंतर थोडा घट्ट घ्यायचा आणि दुसऱ्या वेळेस परत द्यायचा तो मिक्सिंग करायचा व्यवस्थित तो वाळू द्यायचा आणि नंतर तिसऱ्या वेळेस पूर्ण आपलं फायनल रंगकाम आपल्याला करावं लागतं असं तीन वेळेस प्रत्येक वस्तूला रंगकाम दिल्यानंतर आपल्याला वॉटर कलर या रंगाचा त्या चित्रामध्ये चांगला परिणाम जाणवतो आता मग्गा डस्टबीन प्लेट यांची शॅडोसुद्धा आपल्याला दाखवावी लागते तर येल्लो ऑरेंज कपडा असल्यामुळे त्या येल्लो ऑरेंजमध्ये मी थोडासा ब्ल्यू किंवा किंचित ब्लॅक टच करायचा जेणेकरून थोडी डार्क छटा तयार होते आणि ती मग त्या वस्तूची पडलेली पडछाया आपल्याला दाखविता येईल आता बघा मी या येल्लो ऑरेंजमध्ये थोडासा ऑरेंजचं प्रमाण आणि थोडंसं ब्ल्यू किंवा ब्लॅक मिक्सअप केल्यानंतर आपल्याला ब्राऊनिश शेड तयार होते आणि ती शेड आपण या ठिकाणी बघा मी प्लेटला देत आहे आता मग्याला देत आहे अशा प्रकारे या वस्तूची शाडो कपड्यावरती पडलेली बघा बादलीला आता दिलेला आहे मी म्हणजेच डस्टबिनला तर अशा प्रकारे आपल्याला या शाडूमुळे वस्तू अशी त्या एखाद्या भागावरती एखाद्या ठिकाणी ठेवलेली आहे असा भास या शॅडो दिल्यामुळे आपल्याला जाणवत आहे शेवटी वॉटर कलरमध्ये आपल्याला व्यवस्थित त्याला इफेक्ट येण्यासाठी काही डार्क रंगांचा वापर करावा लागतो आणि अंतिम काम आपल्याला या डार्क छटेने संपवावं लागतं तर बघा या ठिकाणी मी आता या कपड्यामध्ये येलो ऑरेंज म्हणजे ऑरेंजचं प्रमाण जास्त ठेवून त्या कपड्याचे फोल्ड दाखवत आहे मी या चित्रावरती आता अंतिम हात फिरवत आहे मित्रांनो तुम्हीसुद्धा घरी रंगमाध्यम कोणतंही असो अशा प्रकारे प्रॅक्टिस करा टेस्टर खडू असतील तुमच्याकडे पोस्टर कलर असतील किंवा वॉटर कलर कोणत्याही माध्यमाचा तुम्ही वापर करून प्रॅक्टिस करू शकता सराव करू शकता मित्रांनो परीक्षेमध्ये या विषयाला तीन तासाचा कालावधी दिलेला असतो एका तासामध्ये रेखाटन झालं पाहिजे आणि दोन तासामध्ये रंगकाम आपलं पूर्ण झालं पाहिजे तर आपल्या कामामध्ये स्पीडसुद्धा असणं आवश्यक आहे मित्रांनो सध्या कोरोनामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना क्लासला वगैरे जाता येत नाही आहे ये। त्यामुळे मी तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे तुम्ही माझ्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही घर घरबसल्या चित्रकला शिकू शकता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण वस्तुचित्राला पेस्टल खडूच्या सहाय्याने रंगकाम करणार आहोत तर तो भाग तुम्ही अवश्य पहा